केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच यूपीएससी परीक्षेचा अंतिम निकाल मंगळवारी दुपारी जाहीर झाला असून केंद्रात प्रदीप सिंग हा पहिला आलाय तर महाराष्ट्रातून अभिषेक सराफ यांनी पहिला क्रमांक मिळवला आहे. सोलापूर जिल्ह्यानं देखील यामध्ये मोठं यश मिळवलं आहे. दुपारपर्यंत मिळालेल्या माहितीनुसार पंढरपूर तालुक्यातील अभयसिंग देशमुख, खर्डी येथील राहुल चव्हाण, अक्कलकोटचा योगेश कापसे आणि माढ्याच्या अश्विनी वाकडे यांनी या यूपीएससी परीक्षेत यश मिळवलंय. अद्याप सोलापूर जिल्ह्यातून आणखी कोणी कोणी या परीक्षेत बाजी मारली हे निष्पन्न झालं नसलं तरी या चौघांची नावं सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वत्र झळकत आहेत. एमपीएससी आणि यूपीएससी परीक्षेमध्ये सोलापूर जिल्ह्यातून यशस्वी होण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे अनेक तरुणांचा या परीक्षेत ओढा वाढला आहे. पंढरपूर आणि परिसरात येत्या 6 तारखेच्या मध्यरात्री 12 पासून म्हणजे 7 तारखेच्या पहाटेपासून 13 मध्यरात्रीपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आलाय. या कालावधीत प्रदक्षिणा मार्ग आणि परिसरातील लोकांची आरोग्य तपासणी करण्यात येणार असून लॉकडाऊन मध्ये 3 दिवसांपर्यंत वाढही होऊ शकते. लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये केवळ दूध, हॉस्पिटल, मेडिकल स्टोअर्स सुरू राहणार आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली आहे. सोलापूर शहरात जाहीर केलेला लॉकडाऊनचे चांगले परिणाम दिसून आलेत. सोलापूर शहरातील मृत्यूचा दर कमी झाला असून रुग्णसंख्येत देखील कमी प्रमाण आढळत आहे. यापुढे देखील मोठ्या प्रमाणावर टेस्ट करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त पी शिवशंकर आणि जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. सोलापूर शहरात मोबाईल चोरणाऱ्या दोघांना सोलापूर शहर गुन्हे शाखेनं मंगळवारी अटक केली आहे. डॅनियल त्रिभुवन आणि विशाल पोसा अशी त्यांची नावं असून त्यांच्याकडून 2,65,000 रुपये किमतीचे 24 मोबाईल जप्त करण्यात आलेत. त्यांना त्यांच्या दुचाकीसह अटक करण्यात आली असल्याची माहिती सोलापूर पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेनं दिली आहे. आमचे दुकान विषम तारखेला म्हणजेच 1, 3, 5, 7 अशा विषम तारखांना सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरू राहील. लेडीज वेस्टर्न वेअर, इनर वेअर, नाईट वेअर मिळण्याचे सोलापुरातील एकमेव सुप्रसिद्ध दुकान J3 आउटफिट्स, फिडिंग वेअर्स, मॅटर्निटी वेअर्स, नाईट वेअर्स, जिम वेअर्स, शेपर्स, वेस्टर्न वेअर्स, प्लाझो, पेन्सिल पॅन्ट, कुर्तीज आणि इनर वेअर. मास्क वापरा, कोरोनाला दूर ठेवा. पत्ता J3 आउटफिट्स, 71 नवी पेठ, जुनी लक्ष्मी टॉकीज समोर, सोलापूर. संपर्क जतीन छेडा, मोबाईल 76 20 79 93 43 आणि प्रवीण छेडा 80 55 80 52 25. माढा शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यानं नगरपंचायतीनं 4 ते 10 ऑगस्ट या कालावधीत जनता कर्फ्यू जाहीर केलाय. या कालावधीत दवाखाने, मेडिकल 24 तास सुरू राहतील तर दूध, पाणी विक्री सकाळी 7 ते 9 आणि रात्री 7 ते 9 अशा वेळेत सुरू राहणार आहे. नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, स्वतःसह कुटुंबियांची काळजी घ्यावी असं आवाहन नगराध्यक्ष ऍडव्होकेट मिनल साठे, मुख्याधिकारी चरण कोल्हे यांनी केलंय. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भूमिपूजनाच्या जागेसह अन्य भागाची पाहणी केली तसंच सुरक्षा व्यवस्थेचा आढावा देखील घेतलाय. अयोध्येच्या चौकाचौकात सध्या पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. राम मंदिराच्या या सोहळ्यासाठी अनेक रामभक्त अयोध्यानगरीत दाखल झालेत. अयोध्यानगरीत दाखल होताच भक्तांचं लक्ष विविध चित्र आणि होर्डिंग्जनी आकर्षित होतंय. संपूर्ण शहरात प्रभू श्रीरामाच्या जीवनाशी संबंधित वेगवेगळी कलाकृती साकारण्यात आली आहे. मोठे शहरातील मोठे पूल, उद्यानं आणि बऱ्याच महत्वाच्या ठिकाणी दुरुस्ती करण्यात आली आहे. या सगळ्यांचा आढावा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतला आहे. राम मंदिराचं भूमिपूजन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करा अशी सूचना मुख्यमंत्री ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. त्याचा संदर्भ देत शेलार यांनी ठाकरेंना टोला हाणलाय. ई भूमिपूजन करा म्हणणाऱ्या आमच्या कोकणात जाणाऱ्या चाकरमानांना अद्याप ई पास देऊ शकले नाहीत, त्यामुळे ई दलालांचा सुळसुळाट झालाय, त्यांची चौकशी करा. चाकरमानांच्या प्रवासाबाबत मुख्यमंत्री घोषणा करणार होते, एसटीच्या गाड्या सोडणार होते, हे सगळं कधी करणार असा सवाल शेलार यांनी केलाय. कोकणी माणसाच्या संयमाचा अंत पाहू नका असा इशाराही त्यांनी दिला आहे. भारतातील सर्व बाजारपेठेतील फॅन्सी साड्या, सिल्क, डिझायनर शालूचे प्रमुख होलसेल डीलर भराडिया साडीज, सोलापुरातील सर्वात मोठे साडी डेपो. डिझायनर सिल्क शालू व पैठणी, डिझायनर घागरा लाचा, फॅन्सी साडी, फॅन्सी इरकली व कॉटन साडी, फॅन्सी ड्रेस मटेरियल, सुटिंग शर्टिंग. पत्ता 234 पूर्व मंगळवार पेठ, भुसार गल्ली, सोलापूर. फोन 0217-2-74-22-61 आणि 94-23-06-67-65.
मुंबईत येत्या 5 ऑगस्ट पासून सर्व दुकानं सकाळी 9 ते संध्याकाळी 7 या वेळेत खुली राहणार आहेत. लॉकडाऊन मध्ये समविषम तत्वावर दुकानं सुरू होतील. मिशन बिगिन अगेन अंतर्गत सर्व दुकानं खुली करण्याची परवानगी देण्यात आली आहे. ही दुकानं सकाळी 9 ते संध्याकाळी 7 या वेळेत खुली राहणार आहेत. मुंबई महापालिकेनं याबाबतचं परिपत्रक काढलं आहे. अयोध्या शहर हे पूर्वीची साकेत नगरी होती. उत्खननात सापडलेल्या अवशेषांवरून ती बौद्ध नगरी होती हे सिद्ध झालंय. मात्र तरीही अयोध्येचांनी काल हा तथ्यावर किंवा उत्खननाच्या सापडलेल्या पुराव्यावरून न देता भावनेवर देण्यात आला आहे. त्यामुळे जगभरात भारतीयांकडे संशयाच्या नजरेनं पाहिलं जात आहे असं वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलंय. आंबेडकरांनी केलेल्या या दाव्यामुळे अयोध्येवरून पुन्हा एकदा नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. पुणे शहरातील मॉल्स येत्या बुधवारपासून खुले ठेवण्यास प्रशासनाकडून परवानगी देण्यात आली आहे. प्रशासनाच्या आदेशानुसार मॉलमधील सर्व व्यवहार सुरळीत होत आहेत. मात्र शहरातील व्यापाऱ्यांवर घातलेल्या निर्बंधांमुळे व्यापारी वर्गात नाराजी असून शहरातील दुकानं रोज उघडण्याची परवानगी देण्यात यावी अशी आग्रही मागणी शहरातील व्यापाऱ्यांकडून करण्यात आली आहे. अभिनेता सुशांत सिंग राजपूत मृत्यूचा तपास सीबीआयकडे देण्याची शिफारस करण्यात आली आहे. सुशांत सिंगचे वडील के सिंग यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याशी चर्चा करून या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी केली. यानंतर राज्याचे पोलीस महानिरीक्षक गुप्तेश्वर पांडे यांना या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यासाठी आवश्यक ती कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आलेत. दरम्यान बिहार सरकारने या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची शिफारस केली आहे. ऐकायला कमी येतं पण अपूर्ण माहिती दिसून येतात, गोंगाट करतात, आर्थिक अडचण याकरिता श्रवण यंत्र लावणे टाळत आहात. 100% अदृश्य श्रवण यंत्र खरेदी व एक्सचेंज वर आकर्षक सवलती, चेक कार्ड व डिजिटल पेमेंटची सोय, हप्त्याने ईएमआय वर श्रवण यंत्र उपलब्ध, मुले महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सवलती. 2008 पासून ISO 9001:2015 प्रमाणित सोलापूर जिल्ह्यातील एकमेव अधिकृत क्लिनिक नवले स्पीच व हिअरिंग क्लिनिक. पत्ता वेलनेस झोन वोडाफोन स्टोरच्या मागे 7 रस्ता सोलापूर. संपर्क 93-72-10-73-62 आणि 77-38-58-62-60. येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच यूट्यूबवर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा.